वॉइस ऑफ भाईंदर और वॉइस ऑफ वसई के नाम से मशहूर, आपका भी हार्दिक स्वागत है। आज उन्होंने रंग भर दिया है। पिछले दो मुकाबलों में सिटी क्रिकेट की शुरुआत हो रही है, टॉस को जीता है मराठा 40 प्लस ने और दावत दी है इस वक्त बल्लेबाजी की। ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी प्लेस पवेलियन में इस वक्त पंडित कुलवी फैम टीम जानवी स्पोर्ट। अभी तक सिटी क्रिकेट में 32 अर्धशतक लगे, एक शतक लगा है और आज हालांकि अहमद बलेरे टीम में शायद शामिल नहीं है। हेलो पुण्याच्या सर्वांचं मनापासून स्वागत असेल। मित्र प्रेक्षकांमध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालेलं दापडगावचे सुपुत्र नामांकित असं व्यक्तिमत्व सन्मान्य श्री रमेशजी पाटील साहेब, आपण जर कोणा प्रेक्षकमध्ये असाल तर आपण असं विनंती शाल आपण मान्यवर कक्षामध्ये साहेब। तसेच दापडतील नामांकित उद्योजक समाजसेवक विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच उपसरपंच एक सर्वान आयोगांच्या वतीने एक विनंती असेल आपण येऊन व्यासपीठावर विराजमानाचं कुठल्या प्रकारचं मनात संकोच न ठेवता आपण या व्यासपीठावर येऊन विराजमानाव्याचं ही स्पर्धा आपली आहे, हे व्यासपीठ आपलं आहे। शेलू माता वल के कैप्टन इस बात को सुन ले कि 24 तारीख को ठीक 2 बजे आपको अपने मैच के लिए आना है। यस सो बैक टू क्रिकेट नाउ टू अपना ऑन द ग्राउंड द क्लासिकल स्ट्रोक प्लेयर लेफ्ट हैंडेड नाइस बैट्समैन इन दिस सीजन ही मेड हाफ सेंचुरी शाहिद खान विथ कलीम तौसीफ तौसीफ एंड शाहिद खान दीज टू आर दी ओपनर्स। You are watching Cricket Extraordinary. Respected Aditya Thakre Cup 2017 from Dapode. Good evening and welcome all of you wherever you are from the focus man Yuva Adhikari Dina Patil and organizing committee. Next match between Nana Sport and Pioneer Sports. Then Anjuman meet GM Sport and Navin 40 plus meet Viren Sport. 40 प्लस चा मराठा पंजाब संघासाठी निचेतचा सुहास पाटील अनिकेत भोईर आणि अतिश भोईर यांच्याकडून कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत। त्यानंतर दिवेश गुरव कवाड यांच्याकडून सन्मान आदित्य ठाकरे चषकासाठी कॉम्प्लिमेंट्स आलेले आहेत। या सदानंद मात्रे वन ऑफ द की प्लेयर वन ऑफ द गुड ऑलराउंडर इज द कॅप्टन ऑफ मराठा 40 प्लस एंड ही अर्लियर टोल्ड इन इंटरव्यू शाहिद खान बिकॉज देर इज अ एक्सपीरियंस साइट like 40 plus. These two are the openers, two mandatory power play and is going to be Shahid Khan facing the opener bowler Rajan. Beautiful evening here, sun slowly down and you are watching Bhiwandi City Cricket between Janvi Sports and Maratha 40 plus. जानवी स्पोर्ट्स आणि स्पेशली हेवी ब्रीथ मात्रेसाठी गणपत जोशी टेमघर पाडा यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। एवरीबॉडी रेडी नाउ राजन टर्न फ्रॉम फार एंड फेसिंग हिम शाहिद खान टू मैन आउटसाइड द रिंग मैन एट मिड विकेट एंड लॉन्ग ऑन एंड देयर वी वॉच राजन First ball shy, sweep dash ball over square leg for a glorious six. Aditya Thakre chashak, Aditya Thakre chashak, Aditya Thakre chashak, Aditya Thakre chashak. You are the guy, you are the guy, you are the guy, you are the guy, you are the guy. I think this is a very good start from Shahid Khan. Lose number one and look at that lap sweep over the square leg. Plenty of power behind the stroke. Tremendous timing, 6 runs. सिद्दीक भवेकर टेनिस विश्व
This is the very good start from the captain of Janhvi, inform batsman Shahid Khan. He's on 10. This time a wide half volley and firmly driven past the point. Rajan. Bounce to Shahid, tried to pull it. Wasn't a bad delivery. Once more Shahid in trouble. Ek tumhari, ek hamari, first six, then dot, then boundary, then dot. मान्य श्री भरत आत्माराम चौधरी तसेच वहाल देवी स्पोर्ट्स. दिस टाइम शाहिद ट्राय टू हुक दॅट बॉल डाउन टू लेग साइड. नाइस डिलिव्हरी इंडीड ओवर द स्टंप्स, वेल कलेक्ट बाय विकेट कीपर एंड देर विल बी नो रन्स. स्कोर रिमेन्स ऑन 10 फॉर नो विकेट जानवी. नेक्स्ट मॅच बिटवीन पॉनियर एंड नाना स्पोर्ट. This time sweep dash ball beautifully. Fielder find the ball, miss field and racing for four. First over, very good start from Janhvi Sport. 14 for no wicket. There is a sloppy work in deep. And finally, between two foots, ball is racing for four. Ek over ki samapti 14 run. बिना किसी विकेट के जिस तरह की शुरुआत चाहिए थी नितिन सर, उसी की तरह की शुरुआत कप्तान शाहिद खान देते हुए. यस सर, कारण सिद्दीक भाई सर हा सामना खूप अतिशय चांगला होणार आहे, कारण एका साइडला 40 प्लस आहेत, एका साइडला युवा तरुण आहेत. जर सांगायचं झालं तर शेर और बब्बर शेर के बीच में लढाई देख धावसंख्या झाली ती म्हणजे 14. वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाय हा पुण्याला आपल्या आई वडिलांच्या जोडीला आणि जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यांच्या जोडीला पुण्याला पाय लागला होता वयाच्या 14व्या वर्षी. 14 आकडा आला आणि आम्हाला महाराजांची आठवण झाली. निश्चित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा हसन रजा यांनी अगदी 14व्या वर्षाचा आपला टेस्ट डेब्यूट केला होता आणि सर्वात कमी वयात कसोटी पदार्पण करणारा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला खेळाडू ठरला होता. मला ही 14 आकडा आल्यावर ही आठवण आलेली आहे. यस, डॅनियल विटोरी की बात करे तो उन्होंने सबसे कम उम्र में न्यूजीलैंड के लिए टेस्ट खेला था, 14 रन बिना किसी विकेट के. इतिहास बहुत अच्छा है नितिन अलवेज सर के पास. गेंदबाजी के लिए इस वक्त लगाया गया गेंदबाज संदीप को. सामना करेंगे तौसीफ. बहुत दिनों के बाद तौसीफ को मौका मिला है बल्लेबाजी करने का. पायनियर के कैप्टन और नाना स्पोर्ट्स के कैप्टन. इस मरतबा दूसरे मोहल्ले में गेंद को कर दिया वाइट. 15 पे पहुंचा स्कोर. पायनियर स्पोर्ट्स के कैप्टन नंबर 2 पे रैंक कर रही है पायनियर सिटी क्रिकेट में 3 कप के साथ. इस मरतबा गेंद को मोड़ दिया है डीप फाइनल की तरफ. बढ़िया फील्डिंग वहां पर, रन बचाते हुए कुछ अपने टीम के लिए. एक रन से खाता खुला तौसीफ का. कुल स्कोर पहुंचा 16 रन बिना किसी विकेट के. गेंदबाजी कर रहे हैं संदीप. सदानंद मात्रे फील्ड को सजाते हुए टीम के कप्तान. इस वक्त वाइडिश लगभग एक्स्ट्रा कवर पे 30 गज के दायरे पर. शाहिद खान 14 पे बल्लेबाजी कर रहे. सिटी क्रिकेट में इस सीजन में अब तक 32 अर्धशतक लगे हैं और एक शतक लगा है जो एमएस बलेरे ने लगाया था. आज जानवी में नहीं खेल रहे. समाधान शाहिद खान ने निकल के मारा गेंद को लॉन्ग ऑफ के ऊपर 6 रन. बाएं हाथ के बैट्समैन का 6 रनों के लिए गेंद बाहर जाती हुई. स्कोर 22 पे पहुंचा और 22 में 20 पे बल्लेबाजी कर रहे शाहिद खान. अभी तक देखिए नितिन सर, शाहिद खान ने चौके और छक्कों में बात की है. येस सर, कारण तुमच्या तोंडातून आम्ही स्तुती ऐकली होती शाहिद यांची. शाहिद नावाचे खेळाडू खूप हुशार असतात, कारण शाहिद आफ्रिदी यांनी वयाच्या 16 वर्षी श्रीलंकेविरुद्ध जे 37 चेंडूमध्ये शतक मारलं होतं ते सुद्धा विसरून चालणार नाही. संदीप शाहिद खान के लिए
जगह बनाई, कट करने की कोशिश, हवा में गेंद, लेकिन सदानंद मात्रे उस कैच को नहीं लपक पाए। मीट जज किया था, किस्मत वाले रहे शाहिद खान, दो रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 24 पर और शाहिद खान 22 पे बल्लेबाजी कर रहे। इस सीजन की हम बात करें सिटी क्रिकेट में तो 3 अर्धशतक किंग ऑफ भिवंडी क्रिकेट बिलाल शेख लगा चुके हैं। भिवंडी के एबी डिविलियर्स गैसुद्दीन शेख 3 अर्धशतक लगा चुके हैं। इस मरतबा अच्छी गेंद थी, आगे रखा था बीट वे शाहिद खान। 3 अर्धशतक नंदन पाटिल लगा चुके हैं, 1 अर्धशतक और 1 शतक अहमद बलेरे लगा चुके हैं। संदीप के गेंद बैकफुट पे गए, बहुत खूबसूरत पंच, कवर ड्राइव, 4 रन। जिसकी नींद नहीं उड़ेंगी। स्कोर इस वक्त तेजी से बढ़ता हुआ 28 पे पहुंचा है। ये देखिए, हाथ खोलने के लिए जगह दी थी, मौका ताड़ा और चौका मारा, प्लेसमेंट बहुत गजब की, गेंद कवर बाउंड्री के बाहर जाती हुई, 4 रन। अतिशय चांगला फटका अपन बघितला। इस मरतबा फिर से बहुत खूबसूरत कवर ड्राइव, माइकल हसी का अंदाज, 4 रन। खान 30 रन बनाए अभी तक उन्होंने, और 2 ओवर की समाप्ति के बाद मैंडेटरी पावर प्ले में रनों की लूटमार मचाई है जानवी स्पोर्ट्स ने। कुल स्कोर है 32 रन। नितिन औले सर, जिस तरह की बल्लेबाजी चाहिए उसी तरह की बल्लेबाजी कर रहे शाहिद खान। अब क्रिकेट कितना बदल चुका है, आपको तो पता है कि पाकिस्तान और भारत का जो मुकाबला हुआ था, बिग बी अमिताभ बच्चन 43 मिनट तक स्टूडियो में थे। हालांकि धवन ने जब एक शॉट खेला था तो उन्होंने कहा था कि उनका बहुत ही स्ट्रॉन्ग जोन है, लेकिन नितिन सर मैं तो सोचते रह गया कि कब अमिताभ कहते हैं कि गेंद कवर बाउंड्री के बाहर जाते हुए 4 रन। भरत आत्माराम चौधरी ताड़ाली वडाल देवी स्पोर्ट्स ताड़ाली संघाचे नामांकित खेळाडू यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा। त्याच्यानंतर मान्यश्री अज्जू गायकवाड पिंपळनेरचे सुलतान यांच्याकडून, जे समाजसेवक आहेत दानशूर राजे आहेत यांच्याकडून सुद्धा दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या, धन्यवाद साहेब। तिसरे ओव्हर के लिए गेंदबाजी को सुनील को बुलाया गया है। लगातार गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है, बहुत खूबसूरत बल्लेबाजी कर रहे हैं 32 पर शाहिद खान। गेंदबाजी के लिए सुनील, तौसीफ के लिए स्लॉग करने की कोशिश, एलिवेशन बनानी, खेलना चाहते थे मिड विकेट पर, गेंद गई मिड ऑन पर, इसे कहते कि जाना चाहते थे पूना और पहुंच गए बुल्डाना। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 33 रनों पर। नाना स्पोर्ट्स के कैप्टन और पायनियर के कैप्टन, आप दोनों को ऑफिशियल कॉल दिया जा रहा है टॉस के लिए। सुनील सामना करेंगे शाहिद खान, इस वक्त 30 पे बल्लेबाजी कर रहे हैं, जिसमें 2 सिक्सर और 4 चौके जमा चुके हैं। इस सीजन में 1 अर्धशतक भी लगाया है शाहिद खान ने। इस मरतबा घूम के मारा है गेंद को, फील्डर से गेंद दूर ही टप्पा खाती हुई, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। हालांकि ऑफ स्टंप से बाहर से खींच के मारा हुआ स्ट्रोक था। इन 2 रनों से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है जानवी का 35 रन। शाहिद खान 32 पे बल्लेबाजी कर रहे हैं, कुछ बहुत ही खूबसूरत शॉट्स खेले हैं उन्होंने। फ्लाइट गेंद बीट किया शाहिद खान को, बढ़िया विकेट कीपिंग, विकेट कीपिंग बहुत लाजवाब कर रहे हैं सचिन। अच्छी गेंद थी, आगे रखा था वहां पे सुनील। शाहिद खान को स्लॉक किया, कोई मौका नहीं, 6 रन। पाच महीने तुझे मी जत्रला माझे
रन पे बल्लेबाजी कर रहे हैं शाहिद खान, ये तो कह सकते हैं कि दापोडे की शाम में रनों का जो सुनामी और तूफान आया है वो है शाहिद खान। 44 पे बल्लेबाजी कर रहे हैं, दो मर्तबा दो रन बनाए, चार मर्तबा गेंद को बाउंड्री के पीछे भेज दिया है, चार सिक्सर और चार चौके, 67 रन धनिश ने बनाए थे। पायनियर के कैप्टन आ चुके हैं, वेलकम आशीर। ओहो, स्वीप की हवा में शाहिद खान आउट 44 रन बनाने के बाद, बड़ी विकेट, अर्धशतक नहीं लगा पाए शाहिद खान। रन बनाने के बाद बहुत बढ़िया बल्लेबाजी की शाहिद खान ने, चार छक्के और चार चौके लगाए, आउट होके जा रहे, लेकिन उन्होंने सिटी क्रिकेट की तरफ से हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर, निजी स्कोर बना लिया। कैप्टन नॉक। अगला मुकाबला होने जा रहा है नाना स्पोर्ट बनाम अहमद फक्की फैम टीम पायनियर स्पोर्ट्स, उसके बाद सरफराज बाबू खान फैम टीम अंजुमन बनाम जीएम स्पोर्ट। नितिन सर, आपकी मालूमात के लिए कि इस तालुका के ग्रामीण की टीमें हो या सिटी की टीमें हो, हर एक के पीछे, भले से कोई अनिल अंबानी या मुकेश अंबानी नहीं है, लेकिन एक बड़ा नाम जरूर छुपा हुआ है। कारण आम्ही कुठे गेल्यावर सर्वात प्रथम भिवंडीचा वंडर बॉय जयेश पाटील याचं नाव घ्यायला मी कधीच विसरू शकत नाही। गुजरातचा वंडर बॉय जर बघितला तर बंटी पटेल यांचं मी नाव घ्यायला कधीच विसरत नाही। गोव्याचा जर संघ जर बघितला तर पुनाजी असनोडकर, जे स्वप्नील असनोडकरचे मोठे बंधू आहेत, त्यांचं नाव घ्यायला मी कधी विसरत नाही। अखंड भारत भ्रमण बघितलं तर कृष्णा सातपुते, ओंकार देसाई, त्याच्यानंतर रायगड जर बघितलं तर आकाश तारेकर, या जे वंडर बॉय टेनिस विश्वातले, आणि खरोखर आज खूप अभिमान वाटतो का या भिवंडीमध्ये आज आम्ही समालोचन करण्यासाठी आलेलो आहोत। यस, तीन ओवर की समाप्ति पे रन बने 47, अगली दौड़ में क्या होता है ये सुनते हैं बहुत ही मधुर आवाज के मालिक मराठी में नितिन सर से। आणखीन एक नक्कीच मी नाव सांगेन, पनवेलचा वंडर बॉय जर बघितलं तर उस्मान पटेल आमचा सर्वात आवडता खेळाडू आहे, ज्याने आताच 21 चेंडूमध्ये शतक मारण्याचा पराक्रम सुद्धा केला। मित्रांनो, तर असे बघा विक्रम असतात, हे बोलण्यासारखे असतात, कारण ज्या वेळेला इकडे शाहिद फलंदाजी करत होता त्या, क्योंकि मैं हमेशा कहता हूं शेर जब भी 5 कदम पीछे जाता है तो वो भागने के लिए नहीं, सामने वाले के ऊपर झपटने के लिए, आणि तेच काम करत होता शाहिद, मात्र त्यांचा कॅच अतिशय चांगल्या प्रकारे घेतला। खरोखर स्तुती करेन त्या खेळाडूचं, कारण असं वाटलं होतं का अर्धशतक लावते शाहिद, मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण नाही झालं। देखना है वहां पर खेल कुछ देर के लिए रुका हुआ है, नए बैट्समैन कलीम बल्लेबाजी को आए। नितिन सर, जिन्होंने पिछले साल दिनकर से ट्रॉफी को बहुत रंग भर दिया था बड़ोडी में, और कई बार यूट्यूब पे उनकी आवाज को हम सुन चुके हैं आज आप तक, क्योंकि एसएमपी चैनल पे राजस्थान, मैंगलोर, बेंगलोर और पनवेल, कसारा, वाड़ा सभी इलाकों में पहुंच रहा है, यूट्यूब पे पूरी दुनिया में। फुल टॉस चेंडू,
सुपर स्ट्रोक बघा प्रयत्न शेवटपर्यंत केला होता अतिशय चांगला फटका नक्कीच कारण फुल टॉस शॉर्ट ऑफ लेंथ आणि ओव्हर पिच हे तीन चेंडू असे असतात जे फलंदाजाला मेजवानी असतो आणि तोच फायदा घेतला फलंदाजाने आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 53 गुड डिलिव्हरी अतिशय चांगला चेंडू बघा कारण थोडासा अक्रॉस थोडंसं शफल झाले होते खेळण्यासाठी नटरा स्टाईलमध्ये खेळायचा होता मात्र बाकीचं काम यष्टी रक्षक अतिशय चांगल्या प्रकारे कारण टेनिस विश्वामधला यष्टी रक्षक जर बघितला तर गणेश गल्ली कांचन पवार सरांची आम्हाला आठवण झाली थोडासा हेलिकॉप्टर शॉट बघायचा आहे कारण खेळूच्या वरून तिकडे जातोय या डीप वाईड स्ट्रॉगनच्या वरून चार धाव्यांसाठी सुपर स्ट्रोक आणि या चार धाव्याने मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाज लेकिन मुंबई कर इस वक्त हमारे साथ है नितिन जी जिनकी आवाज को आप सुन रहे हैं बहुत खूबसूरत शॉट हेलीकॉप्टर स्टॉप था इस बीच अगेन फिर से हवा में खेला सदानंद मात्रे आज कैच को लपक नहीं पा रहे yes, आयुष्यमान भावाचा आशीर्वाद देता है त्या खेळाडूला बघा दोन गोष्टी मी नेहमी सांगतो लहान मुलाला लॉलीपॉप देणं आणि क्रिकेट मध्ये शेवटची ओव्हर आशिष नेहराला देणं काही भरोसा नाही काही करू शकतील लक्षात ठेवा तर आयुष्यमान भावाचा आशीर्वाद देतात धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 58 पुन्हा एकदा क्रॉस क्रिकेट अपील केला होता कारण बघा मारायचा होता जोधपूरला आणि चेंडू गेला कोल्हापूरला म्हणायला असं हरकत नाही कारण मारायचा होता ऑन साईडला पंचामाला तिकडे इशारा देतात लेग बायचा थँक्स अवंतर धवनी संघाची धावसंख्या पुढे सरकते 59 59 धावा या सापने सही का क्रिकेट दो ही चीजों में एक तेंडुलकर और दुसरा यॉर्कर पुन्हा एकदा शॉट आपल्या धावेमध्ये चेंडू आहे बघायचा आहे टायमिंग व्यवस्थित तिकडे होतोय आणि चेंडू जातोय 6 धाव्यांसाठी अतिशय चांगला फटका योग्य टायमिंग बघा कारण चेंडूची वाट बघितली बॅकफुटला गेले आणि चांगला षटकार गेंद तक गए नाना स्पोर्ट्स आणि फायनल स्पोर्ट्स करंदार आपण नाना बिकेसाठी यायचं आहे गोलंदाजी मार्क करत तुम्ही बाळाला बघतात आता सूर्यनारायण देव बघा हळूहळू खाली चाललेला आहे मित्रांनो फ्लाइटेड डिलिव्हरी बघायचा डीप लॉग ऑन मध्ये एक खेळाडू तिकडे आहे आणि आता मात्र सक्सेसफुल कॅच आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक आदित्य ठाकरे चषक युवादे नायु युवादे नायु युवादे नायु युवादे नायु युवादे नायु ये देखिए लेग ब्रेक गेंद थी शकर की गोली थी लालच में आ गए थे वहां पर बैट्समैन तौसीफ और किसी ने सच कहा है कि लालच सिर्फ बुरी नहीं बल्कि खूबसूरत बला है या गोलंदाजाला बघून भावे सर आम्हाला सुभाष गुप्ते सरांची आठवण झाली जस्ट अ व्हेरी गुड बॉलर पद्माकर शिवलकर त्याच्यानंतर इरापल्ली प्रसन्न व्यंकट राघवन हे त्यावेळेला 10 वर्ष चांगल्या चांगल्या फलंदाजाला त्यांनी डिस्को डान्स करायला लावला होता या गोलंदाजाची ऍक्शन बघून मला त्या चार स्विंग सुलतानाची आठवण झाली यस उसी तरह का उनका बॉलिंग ऍक्शन एकदा फ्लाइटेड डिलिव्हरी बघा कारण हीच खासियत असते मित्रांनो किती योग्य लाईनवर टप्पा बघा थोडस अक्रॉस झाले होते मात्र त्याच्यामध्ये सक्सेसफुल का होत नाही कारण तुम्ही जर अक्रॉस कराल आणि चेंडू पडल्यावर चेंडू सरळ आला होता सुपर बॉलिंग आज व्यंकट राघवन ने आज के दिन 1965 में 72 रन देकर 8 विकेट लिए थे पुन्हा एकदा सुपर डिलिव्हरी आता मला आठवण झाली बिशन सिंग बेदी
266 विकेट त्यांच्या नावावर होत्या. आर अश्विनी त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि त्या गोलंदाजाची आठवण करून देताना हा गोलंदाज बाळा. इस मरतबा उन्होंने गेंद को अंदर की जानिब लाया था. प्रत्येक चेंडू मध्ये परिवर्तन मात्र शॉर्ट ऑफ लेन बघायचा. आता चेंडू जातो डीप मिड विकेटवर 7.5. तो बैट्समैन की आंखों की चमक बढ़ जाती क्योंकि उनको लगता है कि इस पे तो अब शॉट खेलने का टाइम आया. ये देखिए ऑफ ब्रेक किया था वहां पर, गेंद को आने दिया था, बैकफुट पे चले गए थे. बहुत ही खूबसूरत पुल शॉट, गेंद जब बल्ले से निकली उस पर छाप थी 6 रनों की. 71 धावा झालेल्या आहेत. कारण चेंडू जर बघितला आता मात्र थांबले, शेवटपर्यंत चेंडूची वाट बघितली, बॅकफुटला गेले आणि जे टायमिंग करायला पाहिजे होतं ते योग्य टायमिंग फलंदाजाने केलं. सुपर स्ट्रोक. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी, फुल लेन डिलिव्हरी बघायचंय. डीप लॉगांच्या वरून चेंडू पुन्हा एकदा जातोय 7.5. अतिशय चांगला फटका. कारण 1985 चा आम्हाला चॅम्पियन्स ट्रॉफी अडवली हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा सामना आणि त्यावेळेला खरोखर स्कॅन सरांनी मारलेला तो षटकार कधीच विसरू शकत नाही. त्या षटकाराची आम्हाला आठवण करून दिली. 77 धावा स्कोर बरोबर लागलेल्या आहेत. यस, अनिल दलपत ने कॅच छोड़ा था और अजहरुद्दीन ने पीछे नहीं देखा था. इस बीच अगेन ड्राइव करना चाहते थे, बल्ले का बाहरी किनारा, गेंद थर्ड मैन पे जा रही है, उसका पीछा करें फुटबॉल खेलते हुए, लेकिन बैट्समैन 3 रन बनाने में सफल हो गए. आता बघा लहानपणीचा खेळ आपल्याला आठवला भावी सर, जेव्हा आपण लगोरी खेळायचो. मात्र चेंडू तिथे लागला नाही, प्रयत्न अतिशय चांगला केला होता. 5 मला वाटतं धावा घेतलेल्या आहेत. षटक संपलेले आहेत. आमचे नक्की स्कोर आम्हाला सांगतील किती धावा झालेल्या आहेत. 82 धावा झालेल्या आहेत. खूप मोठं टार्गेट आहेत. आता मनामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, हिम्मत, जिद्द या सर्व गोष्टी आणाव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल. कारण मी अगोदरच सांगितलं होतं, कारण हा सामना नक्कीच रंगतदार होईल. आता बघायच्या सुरुवात कशी करतायत सगळ्यात महत्वाचं आहे. तर प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. या मैदानाच्या बाहेर आजचा 5वा दिवस आहे. जर तुम्ही झेल पकडला तर तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक इकडे दिलं जाईल दिव्यामृत यांच्या कडून. धन्यवाद महेंद्र पाटील. धन्यवाद नितिन सर. आइए दोस्तों, शाम बहुत खूबसूरत हो चुकी है और हम इस खूबसूरत शाम की ओर बढ़ रहे हैं और खेलने वाली टीमें अहमद फक्की फैम टीम पॉइनियर के कैप्टन और सतीश चौधरी फैम टीम नाने स्पोर्ट्स के कैप्टन. आप दोनों को टॉस के लिए आना है. बहुत ही खूबसूरत शाम का नजारा. मेरे साथ इस वक्त कमेंटेटर शुभा धुमाले, पायनियर के कैप्टन आशीर हमसे जुड़ते हुए. पायनियर ने पिछले 5 कप में 3 कप जीते, एनसीपी कप, खासदार कप और कैफी आजमी ट्रॉफी. सन्माने किरण पाटील आणि सन्माने प्रमोद भोईर, आपणास विनंती असेल की आपण आपल्या सुपास्ते नाणेबी करायचे. सुस्वागतम प्रमोद किरण जी, हमारे टॉस बॉक्स में आते हुए नाना स्पोर्ट्स के कैप्टन प्रदीप चौधरी भी आ रहे हैं. ये सिटी क्रिकेट मध्ये फाइनल स्पोर्ट्स नंबर 2 वर रैंक करत आहे. धनेश इलेवन आणि महेंद्र स्पोर्ट्स दे 4-4 चषकांचा नंबर 1 वर रँक करत आहे. 2 नंबर फायनल स्पोर्ट 3 चषकांचा, त्यानंतर 3 नंबरवर 2 चषकांचा येणार बोरपाडा आणि मराठा पंजाब योगेश भोयर फॅम टीम 1 चषकाचा. यस, ऑल द बेस्ट सर प्रदीप चौधरी आणि ऑल द बेस्ट सर आशीर. आइए हम टॉस करने जा रहे. मैं आपको सिक्का दिखाता चलूं. सिक्के की एक तरफ शिवसेना और दूसरी तरफ युवा सेना.
आइए प्रमोद भोईर जी के शुभ हाथों से टॉस होने जा रहा है। युवा सेना कहना है और आया भी युवा सेना है। यस, टॉस को जीता है। अनेक अनेक धन्यवाद सर आप लोगों का। नाणेफेक जिंकलेले आहे। नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? बॅटिंग फलंदाजी करण्याचा निर्णय गेला, धाडसी निर्णय गेला, काय याच्या मागचं कारण आहे? नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय? ना थोड्या वेळात फ्रंट लाईट चालवणार आहे, थोडा उजेर त्या हिशोबाने मी बॅटिंग घेतलेली आहे। प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये किती धावपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50 प्लस। आपल्या समोर तालुका क्रिकेट मधला एक बलाढ्य संघ आहे, सध्या सिटी क्रिकेट मध्ये 3 चषकांसह नंबर 2 वर रँक करत आहे, त्या संघासमोर खेळताना काही रणनीती? काही रणनीती नाही, संघ चांगला आहे समोरचा आणि 3 फायनल ते जितलेले आहेत आणि कुठलाही दबावून आम्ही खेळणार, त्यांच्याशी खेळणार नाही, एकदम फ्री माइंड मध्ये खेळलो। हे आयोजन जे केलेलं आहे ज्याला सिद्धिक भाभे सरांनी मी टायटल दिलंय क्रिकेट एक्स्ट्रॉर्डिनरी, रिस्पेक्ट आदित्य ठाकरे चषक 2017, काय वाटतं आयोजनाविषयी? पहिल्यापर्यंत सिद्धिक भाईंना 25 वर्ष झाली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन। आणि सिद्धिक भाई नसतात तिथं ती टुर्नामेंटला मजाच नाही, आणि अतिशय चांगलं आयोजन केलेलं आहे। आणि धुमाल सर, आपले मोहित सर चांगली कमिटी करतात इथं। आपल्या संघास हार्दिक शुभेच्छा। आशिर, बाली ट्रॉफी की चर्चा सारी दुनिया में हुई, लेकिन आदित्य ठाकरे चषक की चर्चा इस वक्त हर जगह चल रही दुनिया में। आप यहाँ आए, बहुत खूबसूरत एटमोसफियर है, कैसा लग रहा है? जी भावे सर, बहुत अच्छा लगा। बाली ट्रॉफी के बाद एक टूर्नामेंट और इतना बड़ा खेलने मिल रहा है, ऐसा लग रहा है कि कहीं बाहर आके ये टूर्नामेंट हम खेल रहे। ग्रामीण वालों ने सिटी क्रिकेट को जो ये दावत दी है उसके बारे में आप क्या कहेंगे? ग्रामीण वाले का बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूंगा कि हम चाहेंगे कि हमको हर जगह ग्रामीण में भी कहीं कहीं खेलने दे, क्योंकि ग्रामीण में बहुत अच्छे अच्छे टूर्नामेंट होते हैं, हम चाहते हैं उसमें भी हमको खेलने दे। टॉस अगर आप जीतते तो क्या करते? फील्डिंग करता। और आपको फील्डिंग मिली है, क्या हम ये उम्मीद करें कि इस आदित्य ठाकरे चषक में पायनियर वहां से ही शुरुआत करने जा रही है जहां से उन्होंने कैफी आजमी को छोड़ा था? जी इंशाल्लाह ताला वहीं से स्टार्ट करेंगे। क्या टीम पूरी ताकत के साथ आई है? जी पूरी ताकत। लेकिन नाना स्पोर्ट भी एक ऐसी टीम है, आपने देखा खासदार कप में वियान मित कुमार को शिकस्त दी, तो ये बताइए कि नाना स्पोर्ट को 5 ओवर में आप कब तक रोकना चाहेंगे? 40-45 तक रोकना चाहेंगे। नाना स्पोर्ट भी अच्छी टीम है और रात में मैच चालू होगा। और किस गेंदबाज पे ज्यादा डिपेंड कर रहे हैं? मेरे चारों गेंदबाज। ऑल द बेस्ट। द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज नाना स्पोर्ट वन द टॉस, दे डिसाइडेड टू बैट फर्स्ट, इज बैक टू द कमेंट्री बॉक्स। धन्यवाद सिद्दीक सर, पण 2 मिनिट थांबायचं आहे। या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे। मित्रांनो, मान्यवर कक्षामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं, वराल देशपूर ताडली संघाचे नामांकित आमचे परम मित्र नेहमीच ज्यांचं सहकार्याचं हात आमच्या पाठीचे असतो असं दमशूर व्यक्तिमत्व या व्यासपीठावर मंचावर विराजमान आहे। ताडली गावचे सुपुत्र सन्मान्य श्री किरण मधुकर पाटील यांचं विशेष स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल। महेंद्रजी पाटील साहेब, या स्पर्धेचे सर्वे सर्व आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करत, पण 2 मिनिटं फक्त स्वागत आणि सन्मान होत आहे अतिथींचं, मान्यवरांचं, पाहुण्यांचं। सन्मान श्री किरणजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान होत आहे। त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये उपस्थित मान्यवर शिवसेनेचे सिलेदार उप विभाग प्रमुख वलगाव चे सुपुत्र सन्मान्य श्री प्रमोदजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं आपण विशेष स्वागत आणि सन्मान करायचं आहे। महेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होत आहे। ओंकार युवा संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष आणि या स्पर्धेचे सर्वे सर्व आगमन झालेले सन्मान श्री उमाकांत पाटील साहेब या स्पर्धेचे कर्ता धर्ता, वेलकम ऑल टू कॉमेंट बॉक्स। धन्यवाद सर। धन्यवाद मोहन भाई। दोस्तों लौट चलते हैं इस मुकाबले की तरफ। गेंदबाजी के लिए अबू साद लेफ्ट आर्म गेंदबाज हैं, सामना करेंगे बैट्समैन मंगेश, नॉन स्ट्राइक पर उमेश हैं, सूरज डूब रहा है। अबू साद की पहली गेंद आगे रखा था, छोटी बैकलिफ से गेंद को ड्राइव करते हुए वाइड ऑफ मिड ऑन 1 रन के लिए। नितिन सर, जब विकेटों में गेंद आती है तो आपका जो बल्ला है वो सीधा चलना चाहिए, वहीं कुछ जाता आया यहाँ पर करना। मैं नेहमी सांगितलं का वी शेप मध्ये आणि स्ट्रेट बॅटिंग मध्ये जर तुम्ही
चेंडू 100% तुमच्या बॅटवर येईल तेच या फलंदाजाने काम केलं. धावसंख्या ती म्हणजे एक आकडाला पुन्हा एकदा 1960 हटवला. नक्की सांगेन तुम्हाला मित्रांनो. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इस मत बाबा लेके मौको खोला. बहुत खूबसूरत शॉट. 4 रन. कोई मौका नहीं किसी को. यांना 5 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. तेव्हा 5 आकडा आला आणि आम्हाला अडसूळ साहेबांची आठवण झाली. अबू साहब लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आते हुए चल गई थी टिप्पा खाने के बाद. क्रिस बॉक्स से कट शॉट खेलना चाहते थे बैट्समैन. आपके जब पैर नहीं चलते तो रन नहीं चलते और जब रन नहीं चलते तो टीमें नहीं चलती. लक्ष्य तो बहुत ऊंचा है लेकिन 40 प्लस के पास भी बहुत अच्छी बल्लेबाजी है. वीर ताना जी बैठी हुई बोल्ड गेंद ट्रिप करती हुई निकल गई बेल्स को अराउंड द लेग्स. बोल्ड हो गए बैट्समैन. कहा था उमेश को लेकिन हल्दी बैट्स होने से पहले उमेश चल बस है पैविलियन में. होता है ऐसे होता है क्योंकि क्रिकेट में लक फैक्टर बहुत बड़ी चीज है. आउट हो गए बैट्समैन अराउंड द लेग्स. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं सचिन विकेट कीपर बैट्समैन. एक बात तो जरूर है हालांकि 40 प्लस मराठा की तरफ हम देखते हैं तो उनके पास भी सदानंद मात्रे बहुत अच्छे स्ट्राइकर हैं टीम के कैप्टन. अबूसाद के गेंद अजीब और गरीब ढंग से खेला लेकिन शॉर्ट कवर में कोई खिलाड़ी नहीं. ज्यादा उछाल था गेंद में हालांकि टैप करना चाहते थे बैकफुट पे जाकर. एक रन से स्कोर 6 पे पहुंचा. एक्स्ट्रा बाउंस बघितला खास करून 6 आकडाला. 2003 इंग्लंड आणि हिंदुस्तानचा तो सामना आशिष नेहरा 6 विकेट्स घेतल्या होत्या आशिष नेहरा सरांनी 2003 ला म्हणून 6 आकडा आला आणि नेहरा सरांच्या मला आठवण झाली. तकवीम आजमी के कॅप्टन नौशाद खान ने जानवी को ऑल द बेस्ट कहा. कट किया इस मरतबा पहले बाउंस पर डायरेक्ट थ्रो वहां पे पहुंचता हुआ लेकिन एक रन बना लिया बैट्समैन ने. एक रन से स्कोर आगे सरकता हुआ 7 पे पहुंचा है. एक विकेट कमाने के बाद एक ओवर की समाप्ति के बाद जब आपके पास 83 रन चेस के लिए चाहिए तो ये शुरुआत अच्छी नहीं कही जाएंगी. ये सिद्दीक भावी सर कारण 83 धावांचा डोंगर आहे आणि त्याच्यामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये खास करून 15 किंवा 16 धावा यायला पाहिजे होत्या. मात्र धावा फक्त येतात 7 त्याचं कारण अतिशय चांगली गोलंदाजी. फ्लड लाईट ऑन करणार. अगर फ्लड लाईट की हम बात करें तो सबसे पहले अंतरराष्ट्रीय क्रिकेट में MCG में मुकाबला हुआ था 17 फरवरी 1985 में. पहला दिन और रात की रोशनी का मुकाबला. अगर हम एक दिवसीय क्रिकेट की बात करें तो 5 जनवरी 1971 में पहला एक दिवसीय. अगर हम टेस्ट मैच की बात करें तो 15 मार्च 1877 में जो टेस्ट मैच हुआ था वो कल के दिन कल 19 तारीख थी 19 तारीख को 45 रनों से जीता था. ठीक उसके 100 साल बाद 45 रन से मैच को जीता था ऑस्ट्रेलिया ने. ये माज एक कोइंसिडेंस था. फ्लड लाइट ऑन करना है. एक ओवर की समाप्ति 7 रन. सचिन है या सर बघायचं आहे नावाप्रमाणे फलंदाजी करतोय का नाही हे महत्त्वाचं आहे. सचिन नावाचे खेळाडू खूप हुशार असतात. वसीम फर्स्ट बॉल अप टू द बॅट्समॅन. दिस टाइम नॉट अ व्हेरी गुड स्ट्रोक. टकिंग ऑन द ऑन साइड एंड विथ दिस स्ट्रोक दे थ्रू फॉर 1. उत्साह जास्त होता कॉन्फिडन्स कमी बघितला खास करून या शॉट मध्ये. एकेरी दुहेरी धावा करून काय चालणार नाही. आता तुम्हाला खरं चौकार षटकरांची बरसात करावी लागेल. जर हा सामना जिंकत असेल तर एक कॉन्फिडन्स एक हिम्मत आणावी लागेल का मी माझ्या संघाला विजय करून देऊ शकतो. यस दे आर बॅडली नीडिंग सम मॅसिव हिट. 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हियर गोज वसीम लेफ्ट आर्म राउंड विकेट. दिस टाइम गोज इज बॅक फुट पल्स इट इन द एअर बट जस्ट इन फ्रंट ऑफ द फील्डर. शाहिद खान इज देअर. Slightly half and tough chance and batsman gets another single. 1-2 score now. 2 runs. 10 for the loss of 1 wicket. Chasing a huge total of 83.
धावसंख्या ती म्हणजे 10 इतिहासामध्ये एक असा इतिहास आहे वयाच्या 10व्या वर्षी रायगडावर छत्रपती राजाराम महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता वयाच्या 10व्या वर्षी वसीमबाव दिस टाइम शॉर्ट एंड वाइड एन अंपायर कॉल अ वाइड ही बॉल्स इन दूसरा मोहल्ला डाउन टू लेग साइड अवे फ्रॉम द लेग स्टंप 1-2 टोटल नाउ 11 फॉर द लॉस ऑफ वन विकेट धावसंख्या ती म्हणजे 11 युनूस खान 11 देशामध्ये शतक मारणारा संपूर्ण जगामध्ये एकच असा फलंदाज आहे त्याचं नाव युनूस खान दिस टाइम पुल्स इट ओव्हर मिड विकेट व्हाट अ शॉट मैग्निफिसेंट स्ट्रोक इन डेट 6 रन्स नितिन सर युनूस खान इज द लोन बॅट्समॅन हु इज against the 11 test cricket countries century he made 34 century so far tendulkar 51 callis 45 and then ricky ponting 42 sangakkara 38 then mahila jayawardene sunil gavaskar yunis khan and brian lara made 34 dawsinke 17 vayacha 17 varshi manchester la england la sachin sir ane england viruddha sarvat pratham shatak marla hota vayacha 17 varshi This time another good looking stroke but it's straight to fielder soft dismissal second wicket is gone now commentator is what commentary kar rahe nitin sir ek record ka jahan tak taluk hai bahut acche record समय पे सुना रहे फिगर का जो खेल है उसको बहुत अच्छा यूटिलाइज किया है उन्होंने थैंक्स सर 17 आकड़ा अजूनही आहे सर पृथ्वी शॉला कोण विसरेल मुंबई मधून वयाच्या 17 वर्षी खेळताना डेबिट मध्ये शतक मारणारा पृथ्वी शॉ हा 13वा खेळाडू मित्रांनो होता जो विरारला राहायचा मात्र आता सांताक्रूझला राहतो पृथ्वी शॉ लेफ्ट आर्म राउंड विकेट हियर गोज वसीम बॉल दिस टाइम फर्मली ड्रिवन अबू साद इज देयर slightly sloppy work but well covered and batsman gets one score moves up to sir dhav sankhya ti mhanje 18 virat kohli yancha t-shirt cha mage tumhala nehmi 18 kramank disel 18 kramankachi jersey galtat yes so far he made 16 centuries in test cricket and 27 in odi this time put away very nicely through the wattish fine leg fence for 4 आपने सही कहा 18 नंबर की जर्सी हमेशा यूज करते हैं 16 शतक लगा चुके लेकिन स्टीव स्मिथ इस वक्त बहुत तेज बढ़ रहे हैं टेस्ट क्रिकेट में 19 शतक वो लगा चुके हैं अभी तक इस वनडे क्रिकेट में फक्त एक शतक रिकॉर्ड कर सनत जयसूर्य 28 शतक है विराट कोहली सर 27 है टेस्ट क्रिकेट मे 16 है यह सग्या गोष्टी कारण अजुन बरस क्रिकेट कोहली मे बाकी नहीं ये तो मानता हूं मैं हालांकि तेंडुलकर के बाद कोई तेंडुलकर तो नहीं आ सकता लेकिन विराट कोहली ऐसे बैट्समैन है जो ओडीआई में 50 शतक लगा सकते हैं क्योंकि तेंडुलकर के 49 शतकों के बाद 30 रिकी पंटिंग और 28 सनत जयसूर्य और 27 पे पहुंचे इस वक्त विराट कोहली फास्ट क्रिकेट खेलता है खूब वराड़ देवी स्पोर्ट्स 40+ तड़ाली बुआ बॉयज तड़ाली जो ग्रुप है माननीय श्री हरेश चौधरी कैलाश चौधरी प्रमोद चौधरी और योगेश चौधरी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत धन्यवाद साहब खेल की शुरुआत नितिन सर के साथ पुनः एकदा गोलंदाजी मार्क वर 83 धावांचा डोंगर आहे बघायचा हा किल्ला अजिंक्य किल्ला कुठला संघ जिंकेल काय रिझल्ट लागेल या मॅचचा कलीन गोलंदाजी मार्क वर सूर्यनारायण देव खाली गेलेले त्याचं कारण इंद्रदेव कारण त्या वेळेला इंद्रदेवाने जर वज्राचा मारा केला नसता तर हा सूर्य कधी हनुमानाच्या मुखातून बाहेर आला नसता अतिशय चांगला चेंडू थोडस अपील केला होता चेंडू गेला इथे शॉर्ट स्क्वेअर लेगला कलेक्ट करतायत एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 23-23 आर विनय कुमार मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये 23 नंबरची जर्सी घातली होती सिद्दीक भावे सर आर विनय कुमार सरांनी त्याच्यामुळे 23 आकडा आला आणि आम्हाला ती आठवण झाली
तर मजा येत नाही, कारण चौकार आणि षटकार जात नाही सिद्दीक भावे सर, मजा आली पाहिजे। बघा स्पर्धा कितीही मोठी असू दे, प्रेक्षकांचं आणि पाहुण्यांचं मनोरंजन मजा तो आपको आएंगे जब सेकंड राउंड में मॅचेस, यस यस, क्योंकि सब दिग्गज लोग तभी आएंगे, मजा आ जाएगा कॉमेंट्री को भी। या फुल टॉस चेंडू थोडासा गॅप मध्ये खेळतायत, स्वीपर कवर मध्ये तिकडे चेंडू जात आहे, कलेक्ट केल्यापर्यंत एकच धाव तिथे मिळते आणि एका धावाने संघाची धाव संख्या पुढे सरकली ती म्हणजे 24। नितिन सर आपकी मालूमात के लिए इस मैच की विजेता टीम और अगले मैच की विजेता टीम सेकंड पड़ाव पे मिलेंगी। यस सर, मतलब एक ही पटरी पे अगर दो ट्रेन आएगी तो धमाका तो जरूर होगा, टक्कर तो जरूर होगी। क्या बात है, सुपर्ब इंग्लैंड चा एलन मुलाली सरांची आम्हाला आठवण झाली, हा क्लीन बॉल करताना सुपर्ब डिलिव्हरी, चेंडू पडल्यावर थोडासा स्विंग झाला होता। फ्लड लाइट ऑन करना है प्लीज। हाँ येस सर, मला आठवते तो सामना, कारण एलन मुलानी त्या विकेट्स ज्या घेतल्या होत्या त्या सर्व पायचीच्या स्वरूपाने घेतल्या होत्या। टेनिस विश्वामध्ये अजित पुतरन सरांनी 7 चेंडूमध्ये 6 क्लीन बॉल घेतले होते, नितीन कोळी सरांनी 3 वेळा 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारलेत, ते सुद्धा आम्ही विसरू शकत नाही। मात्र बघायचं आज मराठा 11 काय इतिहास करेल का, 100 दिवस बकरीचं जीवन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघाचं जीवन जगून बघा असं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं मित्रांनो। तर मराठा 11 हे नाव या संघाच्या मागे आहे, बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू येतोय, खेळाडू थोडासा उशिरा का आहे ना, मात्र कलेक्ट अतिशय चांगला होता, दॅट्स अ गुड कलेक्ट नाव, थ्रो सुद्धा व्यवस्थित आला होता मागे कव्हरसाठी। बघा बॅकअपसाठी तुम्ही आलं पाहिजे, क्रिकेटमध्ये सर्वात महत्वाचं हे काम आहे, त्याचा फायदा लगेच घेतला। रन मशीन म्हणून टेनिस विश्वामध्ये जर आम्ही कोणाला बघितलं तर भरत वाघेला आणि संदीप पिंपळे सरांना आम्ही कधीच विसरू शकत नाही। भल्या भल्या गोलंदाजांना डान्स करायला लावला होता त्यांनी, त्यांची आम्हाला आठवण झाली। या धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 27। मी अगोदर सांगितलं होतं विराट कोहली सरांच्या वन डे क्रिकेटमध्ये 27 शतक आहेत, 27 सकाळाला नक्कीच त्या षटकाची आम्हाला आठवण झाली। पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन अगोदर शफल झाले होते, मारायचा होता अंधेरीला चेंडू गेला बोरुलीला, म्हणायला हरकत नाही, मारायचा होता लेग साईडला चेंडू गेला ऑफ साईडला, एक धाव तिथे मिळाली, एका धावाने संघाची धाव संख्या पुढे सरकली ती म्हणजे 28। बिल्कुल आपने विराट कोहली का छोटी बैकलिफ से दुनिया क्रिकेट में कोई ऐसा बैट्समैन अभी नहीं आया है, इसीलिए तो मैंने सरफराज खान को पूछा था इंटरव्यू में कि दुनिया क्रिकेट के गेंदबाजों को गोली से नहीं कोहली से डर लगता है। हे सरफराज खान ओरिजिनल गाव महाड, नक्कीच आयपीएल मध्ये वयाच्या 17 वर्षी त्यांचं सिलेक्शन झालं होतं, कारण त्यांचं नाव आल्यावर लगेच त्यांचा लहान भाऊ मुशीर खान हा सुद्धा एक अतिशय चांगला क्रिकेटर आहे, वयाच्या 7व्याच वर्षी त्यांनी एक रेकॉर्ड केला होता, नक्कीच मी तुम्हाला सांगेन। ब्लॉक हॉल मध्ये अटॅक, बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू येतोय, 2 खेळाडू तिकडे येत आहेत कलेक्ट करण्यासाठी, एकच धाव, मजा येत नाही कारण चौकार आणि षटकार खास करून लागत नाही, 83 धावांचा डोंगर आहे, आत्मविश्वास थोडासा कमी आपण इकडे बघतोय। एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 29। बिल्कुल आपने सही कहा, क्योंकि एक तरफा हार और एक तरफा प्यार दुनिया में कोई भी पसंद नहीं करता। यस, देखो मंदिर में घंटी बजाने से या भगवान का उपास रखने से कोई भगवान नहीं बनता, सचिन तेंदुलकर नाम होने से कोई सचिन नहीं बनता, जिंदगी में जीतने के मौके तो बहुत सारे आते हैं, एक दो बार जीतने से कोई सुल्तान नहीं बनता। बघा आमच्या टीव्ही स्क्रीनवर आपला महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छ म्हणजे 36 हत्तींचा बळ असणारा, त्र म्हणजे त्रस्त मुघलांना करणारा, प म्हणजे पवन देवाचा आशीर्वाद घेणारा, ती म्हणजे तिन्ही लोकात जाणारा, शी म्हणजे शिरकाई देवाचा आशीर्वाद घेणारा, वा म्हणजे वाघासारखा बळ असणारा, जी म्हणजे जीवाची पर्वा न करणारा, म म्हणजे महानतेचा राजा, हा म्हणजे हार न मानणारा, रा म्हणजे राज्य करणारा, ज म्हणजे जनतेचा राजा, की म्हणजे कीर्ती वाढवणारा, आणि य म्हणजे यमाच्या हातातून आपल्या मावळ्यांचे प्राण परत आणणारा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, या एक एक वाक्याचा अर्थ, कारण महाराजांचा फोटो बघितला मी टीव्ही स्क्रीनवर आणि आम्हाला हा आठवण झाली। कॉन्फिडन्स दिसला नाही या फटक्यावर, खास करून ऑफ साईडला तिकडे चेंडू जातो एका धाव्यांसाठी आणि एका धाव्यांनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 30। नाही आपके पास अगर पेस है गती है तो फिर शॉर्ट पिच गेंदे आप कर सकते हैं, क्योंकि इतना आसान नहीं रहता है उस पे शॉट को जमाना। येस, कारण पीस गोलंदाजी बघितले तर डेनिस लिली या सरांना कोणीच विसरू शकत नाही, अँडी रॉबर्ट्स ज्यांनी पहिली विकेट घेतली होती सुनील गावस्कर सरांची,
ऑन साइडला तिकडे चेंडू जातोय, खूप वेगाने कलेक्ट करण्यासाठी येतात. बॅकअपला एक खेळाडू, गुड बॅकअप खरोखर म्हणावा लागेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप म्हणावं हे खूप गरजेचं असतं मित्रांनो. मात्र तिकडे धावा होत आहेत दोन, या दोन धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 32-32. एक्स्ट्रॉर्डिनरी इफेक्ट फ्रॉम शाहिद खान इन डीप. सुपर डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू, स्टॉप लाईन चेंडू, मात्र बघा थोडासा बाहेर होता, लगेच ओळखलं पंचानी, व्हाईटचा इशारा दिला आणि या अवांतर धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 33. सर 83 धावाचा डोंगर आहे, खूप दिल्ली तो अभी बहुत दूर आहे. यस, लेकिन देखना है कि कितने रन से हारती है, एक ही सवाल बचा आहे. बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू येतोय, मिड विकेटला तिकडे चेंडू जातोय, कलेक्ट करतात. एकच धाव, सुपर फिल्डिंग, सुपर थ्रो, खूप गर्दीत असतं. बघा पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, अगर डालोगे कॅच तो हारोगे मॅच. कॅचेस विन द मॅचेस, कारण या प्रत्येक क्रिकेटरला असं वाटतं का मी जर जो गोलंदाज आहे, मी प्रत्येक गोलंदाजी अँडी रॉबर्ट सरांने प्रत्येक चेंडू 140 स्पीडने टाकावा, प्रत्येक फलंदाजाला असं वाटतं का विविन रिचर्ड सरांनी सारखी फलंदाजी मी करावी, प्रत्येक क्षेत्ररक्षकाला असं वाटतं का जॉन्टी रूट सरांसारखं मी चांगलं क्षेत्ररक्षण करावं. मात्र नुसतं विचार करून काय होत नाही, ती गुणवत्ता असायला लागते प्रत्येक खेळाडूमध्ये. नवीन फलंदाज सदा कॅप्टन एक तिकडे येत आहेत, बघायचं कॅप्टन इनिंग खेळतील का. युवराज सिंग, मोहम्मद केप यांची एक पार्टनरशिप कालच्या दिवसामध्ये झालेली पार्टनरशिप 299 ची, अगोदर सफल झाले होते, पुढे आले होते. फलंदाज तिकडे स्वतःहून वाटतं बाहेर जात आहेत. कालचा दिवस सिद्दीक भावे सर बघितला, 299 ची पार्टनरशिप बुद्धिमान सहा चेतेश्वर पुजारा यांच्यामध्ये झाली. चेतेश्वर पुजारांनी काल एक रेकॉर्ड केला, कालचा दिवस जर बघितला 525 चेंडू खेळले आणि सगळ्यात जास्त ऑस्ट्रेलियातर्फे चेंडू खेळून द्विशतक मारणारा तो पहिला फलंदाज. त्याच्यानंतर जो होता राहुल द्रविड, ज्यांनी 495 चेंडू खेळले होते. म्हणजे चेतेश्वर पुजाराने चेंडू खेळण्यामध्ये पण इतिहास करून दाखवलेला आहे. नहीं, टेस्ट इज द बेस्ट. टेस्ट में आपकी परीक्षा रहती है कि आप में कितना टेम्परामेंट है, आप कितनी देर तक विकेट पे रुक सकते हैं. यस, टेस्ट क्रिकेट 1933 कोण विसरेल, लाला अमरनाथ 118 धावा केल्या होत्या मित्रांनो, त्यावेळेला इंडियन क्रिकेट संघाचे पहिले कॅप्टन होते सीके नायडू. सुपर डिलिव्हरी, अतिशय चांगला चेंडू, सन्मानित श्री रमेश पाटील बंदरामध्ये कालेर संघाचे कोच. आपण जर कुठे प्रेक्षकामध्ये असाल, अजिबांच्या वतीने आपण असं नम्र विनंती चल, आपण मान्यवर कक्षामधून बिराजवण्याचं आहे रमेशजी पाटील, तसेच त्यांच्या समेत जर तानाजी असेल आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचा. पुन्हा एकदा बघा, टप्पा पडल्यावर खास करून फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा उपयोग अजिबात इकडे आपण करताना बघितला नाही. याचं कारण अतिशय चांगली गोलंदाजी, धावसंख्या अजून आहे ती म्हणजे 35-35 धावा करायच्या 83. मान्यवरांना मी विनंती करतोय, कारण आमच्या व्यासपीठावर तुम्ही या, आमच्या या व्यासपीठावर गुलाबाच्या पाकळ्या आणि जाई जुयाच्या मोगऱ्यांच्या सुगंधाने आमच्या आयोजकांतर्फे मी तुमचं इकडे स्वागत करतोय. लाईट्स ऑन झालेले आहेत, सूर्यनारायण देव खाली गेलेले आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि हा आज जो उजेड आपण बघतोय ही सर्व कृपा आहे ती फक्त इंद्र देवाची, कारण एक वेळ असा होता हनुमानाने या सूर्यदेवाला आपल्या मुखामध्ये घेतलं होतं आणि त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश यांना खूप टेन्शन आलं होतं आणि त्यावेळेला एकच देव असे होते जे हनुमानाच्या मुखातून सूर्याला बाहेर काढण्याची ताकद त्यांच्यामध्ये होते, ते होते फक्त इंद्र देव. त्याच्यामुळेच आपण उजेड बघतोय. बघा कारण टीव्ही स्क्रीनवर बघा, आज जस जसं अजून काळोख होईल तस तशी खूप धमाल येईल मित्रांनो, कारण याच्यानंतर क्रिकेटचा थराला सुरुवात होईल, कारण अभिमान वाटेल त्या गर्वाला, कारण माननीय श्री दीना पाटील साहेबांनी सुरू केले क्रिकेटच्या एका नवीन पर्वाला. नाना फ्लाइट डिलिव्हरी, बॅट अँड पॅडच्या मध्ये तिकडे चेंडू होते, डीप लॉन्ग रनला एक खेळाडू तिकडे, मात्र चेंडू जातोय, सुपर टायमिंग एंड गेट द सिक्स. किस दर्शक ने कैच पकड़ा है उसको आना है, नहीं पकड़ा है कमेटी का आदमी है, आपको फिर 500 रुपए जमा करना है.
थोड़ा सा एन्जॉय कारण एन्जॉय झालाच पाहिजे क्रिकेट मध्ये। पुन्हा एकदा शॉट ऑफलाइन कट लागतात। अतिशय चांगलं काम यष्टीरक्षक, मी अगोदर सांगितलं होतं टेनिस विश्वामध्ये सर्वात हुशार चतुर यष्टीरक्षक जर कोण होता गणेश गल्ली मधला त्यावेळेला ती टीम सर्वात नंबर वन वरती मिस्टर कांचन पवार सरांना माहिती असेल। यस, बहुत बड़े और बहुत महान विकेट कीपर। उसके बाद कहीं ना कहीं हर्ष का भी नंबर आता है जिन्होंने अच्छी विकेट कीपिंग की। और अगर हम बात करें वासु की कल्याण के, वो भी बहुत अच्छे विकेट कीपर त्रिशूल के रहे। यस, कंचन पवार सरानंतर मी कोणाचं नाव घेणार आवर्जून, ज्यांची कॅप स्टाईल मध्ये होती अनिल दादा घोलतकर, सुपर कीपर इन टेनिस क्रिकेट वर्ल्ड। पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी, थोडासा शफल म्हणजे स्टेप आउट झाले होते, मिड विकेटला डीप मिड विकेटला तिकडे चेंडू जातो, कलेक्ट करतात, एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकली ती म्हणजे 42। नितिन सर, आप भिवंडी के भी नंबर वन विकेट कीपर को देखेंगे महेंद्रा में और कार्यवाही की टीम में, वो है सुजीत नाईक, इज द बेस्ट विकेट कीपर सोफा। दोन षटकारासाठी 500 रुपये आले आहेत मानिसे धीरज मात्रे यांच्याकडून हलक्याने, आता फक्त डीप मिड विकेटला तिकडे चेंडू जातो, कलेक्ट करतात, एकच धाव तिथे मिळते। कॉन्फिडन्स आता मला वाटतं दिसतच नाही कारण तो राहिलेला नाही, कारण धावा इतक्या करायच्यात, कारण सुरुवात जी करायला पाहिजे होती ती सुरुवात व्यवस्थित केली नाही। धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 43 43। येस, 40 प्लस झालेला आहे। फ्लाइटेड, क्या बात है, ऑस्ट्रेलियाचे महान स्विंगचे सुलंदाज क्रिट गिमर सरांना कोणच विसरू शकत नाही। या संपूर्ण विश्वामध्ये सर्वात पहिला आउटस्विंग ज्यांनी टाकला होता त्यांचं नाव होतं क्रिट गिमर सर, ज्यांनी फास्टेस्ट 200 विकेट सुद्धा घेतल्या होत्या। हा चेंडू पडल्यावर सिद्दीक भावे सर मला क्रिट गिमर सरांच्या आठवण, उन्होंने हॅट्रिक भी किया था, बहुत अच्छे गेंदबाज थे, टेस्ट क्रिकेट में हॅट्रिक भी उनके नाम। इस मरतबा परिवर्तन के तौर पे तेज किया था गेंद को, गली पे उठाया फील्डर ने और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है जानवी स्पोर्ट ने। कॉन्ग्रेचुलेशन जानवी स्पोर्ट एंड पंडित गुलवी एंड 8,40,000 मराठा। इस मैच के मैन ऑफ द मैच है जिन्होंने 16 गेंदों में 44 रन बनाए, जानवी की जान शाहिद खान, शाहिद खान इज द मैन ऑफ द मैच। और हम आपको लिए चलते हैं वीआईपी डाइस पे जहां पे शुभा धुमाल है, शाहिद खान इज द मैन ऑफ द मैच। बहुत खूबसूरत बल्लेबाजी की, ये देखिए शाहिद खान मैन ऑफ द मैच अवार्ड के लिए आते हुए, 44 रनों की बारी खेली, 4 सिक्सर 4 चौके और उनको मैन ऑफ द मैच का अवार्ड देने जा रहे हैं वीआईपी पे हमारे कमेंटेटर शुभा धुमाल। भविष्य सर 50 रन अगर पूरे होते थे इस बल्लेबाज के तो बहुत अच्छा लगता था। खूब खूब धन्यवाद सिद्दीक भावे सर। शाहिद खान वॉज टू मैन ऑफ द मैच, ज्याने 44 धावांची मॅरेथॉन केली आपल्या संघासाठी खेळलेले आहे। मंचावर विराजमान सर, मला किरण पटेल साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सुपास्ते गिफ्ट वॉचर द्यायचं आहे। शाहिद खान या सखी वॉचर दिलं जात आहे। त्याच्यानंतर मोमेंटम प्रमोद भुईर साहेबांच्या सुपास्ते दिलं जात आहे शाहिद खान यास। त्यानंतर दिव्यामृत ड्रिंकिंग वॉटरचे प्रोप रायटर महेंद्र पाटील साहेबांच्या सुभाषे गिफ्ट वाउचर। त्यानंतर सन्मान्य कृष्ण पाटील साहेबांच्या सुभाषे गिफ्ट वाउचर दिलं जात आहे। शाहिद सुरुवात तो बहुत अच्छी की है, क्या लगता है? बिल्कुल, बहुत अच्छा क्रिकेट हुआ। सामने इस वक्त 40 प्लस की टीम थी लेकिन आगे काफी फाइट मुकाबले बहुत से अभी क्रिकेट बाकी है, ये तो पहला मैच है, इंशाल्लाह अच्छा खेलने की कोशिश करेंगे। ऑल द बेस्ट नेक्स्ट मैच। धन्यवाद। टू कमेंट्री बॉक्स शुभा धुमाल, आपको कमेंट्री बॉक्स में आना है। धन्यवाद सुभाष जी। पुण्याचे मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्र या क्रीडानगरी नुकतंच ज्यांचं आगमन झालं होतं, दापोडेगावचे सुपुत्र माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे सन्मान श्री स्वप्नजी पाटील साहेब, आपण जर कोणा प्रेक्षक मध्ये असाल तर आपण सजगांच्या वतीनं विनंतीशील आपण मान्यवर कक्षामधून विराजमान व्हायचं आहे, आपलं मनापासून स्वागत असेल। प्रसादजी म्हात्रे शिलुमाता वळे संघाच्या नामांकित करून आपण जर कोणा प्रेक्षक मध्ये असाल आपणही मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे।
So back to cricket now. Remind you, Nana Sport won the toss and they decided to bat first. Pioneer, ये देखिए हमारे tenniscricket.in के संदेश पाटिल बहुत अच्छे कमेंटेटर भी हैं. कैमरा वर्क करते हुए वहां पर बहुत खूबसूरत फोटोग्राफी की थी उन्होंने बाली ट्रॉफी में और इस वक्त आदित्य ठाकरे कप में करते हुए. ये बहुत ही खूबसूरत नजारा ग्राउंड का प्रिंस मूवीज के कैमरा वर्क की तारीफ करना होगी. प्रिंस मूवीज का नाम तो दुनिया में इतना चल गया है कि हर एक के नाम हर एक